जनहिताची कामे करणाऱ्या भाजप सरकारने वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी 1 डिसेंबर पासून देशभरात ई टोल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे येत्या काळात टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. वेळेची बचत होण्याबरोबरच कॅशलेस इंडिया या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले जाईल. देशभरातील 378 टोल नाक्यांवर येत्या 1 डिसेंबर पासून ई टोल द्वारे वसुली करण्यात येणार आहे. एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. 7.5 लाख वाहनांना आतापर्यंत असे स्टिकर्स देण्यात आले. या वाहनांच्या खरेदीदारांच्या बँक खात्याशी ई टोल संलग्न असेल. जुन्या वाहनदारांसाठी देखील ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबर पासून टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब होणाऱ्या रांगा दिसणार नाहीत. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ, पैसा आणि इंधनही वाचणार आहे. या उपक्रमांचे वाहनधारकांनी स्वागत केले आहे.